साखर कारखाने बंद असल्यानं शिरोळसह हातकणंगले तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऊस दराच्या प्रश्नावर शासन प्रतिनिधी व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आंदोलक व सरकार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा आणि साखर कारखाने सुरू करून तात्काळ ऊसतोड सुरू करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांची शिरोळ व हातकणंगले तालुका शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. या शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली शरद कारखान्याचे चेअरमन व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील, दत्तकाळ साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख व आमदार प्रकाश आवाडे यांना प्रत्यक्ष भेटून या शिष्टमंडळानं उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले, शासनानं तालुका दुष्काळ सदृश जाहीर केलाय. पाऊस कमी झाल्यानं शेती पिकं संकटात आहेत. ऊस दराच्या आंदोलनामुळे ऊसतोडी बंद आहेत. आंदोलकांची आक्रमक भूमिका आणि सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं सध्या ऊसतोडी बंद आहेत. दिवाळी सणामुळे शेतकरी शांत आहेत, मात्र उद्या ऊस पिकाच्या चिंतेमुळे शेतकरी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. ऊसतोडी लवकर सुरू कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांची एकजूट करून ऊस उत्पादक शेतकरी व कृती समितीचं आंदोलन आक्रमक करावं लागेल. या आंदोलनास शासन जबाबदार राहील असा इशाराही कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी दिला. यावेळी अध्यक्ष रामचंद्र डांगे, अनवर जमादार, भोला कागले, दिलीप मांडगावे, मल्लाप्पा खोत, बाबा सोवणकोरे, तुकाराम चिगरे, सुरगोंड पाटील, अण्णासो खोत, कुशाल कांबळे, वसंत गोरे, बजरंग गोरे, संजय पुजारी, डॉक्टर दगडू माने, केंदबा कांबळे आदींसह शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. शिरोळ हातकडे तालुका कृती समितीचा, शिरोळ हातकडे तालुका शेतकरी कृती समितीचा, शिरोळ हातकडे तालुका शेतकरी कृती समितीचा. पालकमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एक जबाबदार मंत्री म्हणून मी आज आमच्या शिरोळ आणि हातकडे तालुक्यातील ऊस तोडा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन आज आम्ही साहेबाकडे विनंती करायलोय, काहीतरी मार्ग काढा. तर तुम्ही सगळ्या कारखानदारांना मागचं काही देता येत नसेल तर तुम्ही शासन लेवलला आणि केंद्र शासन सरकार तुम्ही जबरदस्ती सरकार तुमचं त्यातनं काय मार्ग काढून आम्हाला काय देता येत असेल द्या, आणि नसेल तर तुम्ही आम्हाला या चालू ह्याच्यामध्ये हंगामामध्ये संघटनेची 3,500 मागणी आहे त्यात तुम्ही आम्हाला सगळ्या कारखानदारांची बैठक घेऊन आम्हाला त्यात काय माल काढून 100-200 रुपये देणार असा एक 2 पावलं तुम्ही मागा येऊन काहीतरी शेतकऱ्यांना तुम्ही द्यावं अशी आम्ही कुश्रीफ साहेबांना कळकळीची विनंती करायची आहे. शेतकरी आता थांबत नाही, शेतकरी आता हळूहळू बाहेर पडायच्या नादात आहे. कारण 7 तारखेला ते आंदोलन पण थांबलं ऊस परिषद, त्यानंतर त्याने आणि 2 दिवसांनी मुदत 15 तारखेपर्यंत हे घेतलेली शेयाचं तोपर्यंत थांबलो, दिवाळीत थांबलो. आता शेतकऱ्यांची थांबायची मानसिकता आहे. एक तर शासनानं आम्हाला संरक्षण द्यावं, देशप्रेम वापरा, ऊस तोडायला आम्हाला पोलीस बळ द्यावं, कारखान्याने टोळ्या द्यावं, आम्ही ऊस तोडायला तयार आहे.